रोजी संपन्न होत आहे। हे साहित्य संमेलन ग्रामीण भागातलं पहिलं साहित्य संमेलन आहे, खास करून राज्यस्तरीय असलेलं हे साहित्य संमेलन ग्रामीण भागातलं पहिलं राज्यस्तरीय साहित्य संमेलन आहे। दुसरी गोष्ट अशी की आज या स्टेजवर जी मान्यवर मंडळी बसलेली आहे त्यांचा मी आपल्याला या ठिकाणी परिचय करून देतो। माझ्या डावीकडे बसलेले आदरणीय जयवंतजी सोरणे हे बौद्ध साहित्य प्रसार संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष आहेत। त्याचबरोबर माझ्या समोर इकडे बसलेले सुनील पवार हे बौद्ध साहित्य प्रसार संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष आहेत। माझ्या मागे बसलेले डॉक्टर सुरेंद्र शिंदे हे दैनिक सम्राटचे पत्रकार सुद्धा आहेत आणि आमच्या संस्थेचे सहसचिव आहेत। त्याचबरोबर बाजूला बसलेले धनराज गायकवाड हे बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणीचे खजिनदार आहेत। या माझ्या उजव्या हाताला बसलेले आदरणीय मुकुंदभाऊ सपकाळे यांना पूर्ण राज्यवृत्त। मुकुंदभाऊ सपकाळे हे महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत आणि या आपल्या तिसऱ्या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे ते राज्य समन्वय समितीचे अध्यक्ष सामाजिक विभागाचे। त्यानंतर आदरणीय जयसिंग वाघ साहेब यांनाही पूर्ण महाराष्ट्र परिचित आहे, आपल्या जिल्ह्यातलं अत्यंत नामवंत व्यक्तिमत्व आहे, साहित्य क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे, आंबेडकर साहित्यातलं अत्यंत मोठं नाव म्हणून जयसिंग वाघ साहेब सगळ्यांना परिचित आहेत, साहित्यिक आहेत। मी स्वतः माझा परिचय देतो, मी प्राध्यापक भरत शिरसाट, मी बौद्ध साहित्य प्रसार संस्था या केंद्रीय कार्यकारिणीचा सचिव आहे आणि या तिसऱ्या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचा स्वागत अध्यक्ष आहे। माझ्या मागे बसलेले धनराज मोतीराय अण्णा हे या साहित्य संमेलनासाठी शिक्षकांची जी समन्वय समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या शिक्षकांच्या समन्वय समितीचे ते जिल्ह्याचे अध्यक्ष आहे। अशा पद्धतीने आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आमची सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। आपणास आमचं नम्र निवेदन आहे की आपण या साहित्य संमेलनाला चांगल्या पद्धतीने कवरेज द्यावा। या साहित्य संमेलनाची काही वैशिष्ट्य मी आपल्याला या ठिकाणी सांगतो। पहिलं वैशिष्ट्य असं की या साहित्य संमेलनाला एक मोठा इतिहास आहे। इतिहास असा आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बौद्ध साहित्य परिषदेने 1961 पासून 25 साहित्य संमेलनं घेतली आहेत, बौद्ध साहित्य संमेलन 1925 पासून घेतली आहे, 1961 पासून घेतलेले 25 साहित्य संमेलन घेतलेले आहे। त्यामुळे हे जळगाव जिल्ह्यात होणारं साहित्य संमेलन नवीन नाही आहे, महाराष्ट्राला खूप मोठा इतिहास आहे या साहित्य संमेलनाचा। त्यावेळचे साहित्यिक बौद्ध साहित्यिक विजय सोरणे, भाऊसाहेब अडसूळ आणि आप्पासाहेब रणपिसे यांनी त्यावेळेला महाराष्ट्र बौद्ध साहित्य परिषद चालवली आणि त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या साहित्य संमेलनासंदर्भात जागृती निर्माण झाली। दरम्यानच्या काळात त्याला 18 वाजता प्राप्त झाली, महाराष्ट्रातील नामवंत साहित्य एकत्रित आले आणि एकत्रित येऊन ही बौद्ध साहित्य संमेलनाची परंपरा पुढे पुन्हा चालू झाली पाहिजे या विचाराने बौद्ध साहित्य प्रसार संस्था स्थापन केली। ती स्थापन करण्यामध्ये मोलाचा वाटा मुंबईमधील डोंबिवली येथील प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक शुक्रासाने गायकवाड यांचा मोलाचा वाटा आहे। ते आपल्या केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष आहेत। प्राध्यापक शुक्रासाने गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 2 साहित्य संमेलन संपन्न झालेले आहेत, हे तिसरं राज्यस्तरीय साहित्य संमेलन आपण जळगाव या ठिकाणी घेतो। प्राध्यापक शुक्रासाने गायकवाड यांनी राज्यातील तमाम बौद्ध साहित्यिकांना एकत्रित केलं आणि बौद्ध साहित्य संमेलनांच्या संदर्भात जागृती निर्माण केली। मित्र हो, सगळ्यात महत्वाची बाब यामध्ये जर कोणती असेल तर बौद्ध साहित्य संमेलन हे एक सर्वव्यापी संमेलन आहे। केवळ नावावरून हे बौद्ध केवळ बौद्धांपुरता मर्यादित असं अजिबात नाही। बुद्ध विचारांवर आधारित असणारं साहित्य हे बौद्ध साहित्य अशा पद्धतीची परिभाषा आहे। बुद्धाचा विचार समता, बंधुता आणि स्वातंत्र्य असा आहे। जो मानवतावादावर विश्वास ठेवतो, मानवाच्या कल्याणावर विश्वास ठेवतो, व्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतो,
जाती वर्णाच्या पलीकडच्या समान व्यवस्थेवर समतेवर विश्वास ठेवतो असा विचार करणारा कोणताही साहित्यिक हा बौद्ध साहित्यिक आहे असं आम्ही समजतो. असा विचार करणारं कोणतंही साहित्य मग ते पुरोगामी चळवळीतलं असो किंवा अनन्य कोणत्या चळवळीतलं असो, बुद्धाच्या या समतावंधुता आणि स्वातंत्र्याच्या विचाराला न्याय देणारं कोणतंही साहित्य हे बौद्ध साहित्य आहे असं आम्ही समजतो. आणि म्हणून या देशातला सर्वोत्तम भूमिपुत्र असलेला तथागत गौतम बुद्ध याला सातत्याने समाज व्यवस्थेमार्फत इन्स्टिट्यूशनलाइज करण्याचा प्रयत्न केला. त्या कोशातून बुद्धाला बाहेर काढून बुद्ध हा सर्वव्यापी आहे, बुद्ध हा भारताचा सर्वोत्तम भूमिपुत्र आहे ज्याने या देशाला जगामध्ये एक मोठी ओळख दिली आहे या अनुषंगाने या बौद्ध साहित्य संमेलनाची निकड आहे. याचा प्रोग्राम मी सर्व आपल्यासमोर एक दोन तीन मिनिटात ठेवणार आहे. तत्पूर्वी अजून या संदर्भात अधिक प्रस्तावना करण्यासाठी आदरणीय आमचे मुकुंद भाऊ सपकाळे बोलतो. बौद्ध साहित्य संमेलनाच्या संदर्भामध्ये आजपर्यंत आम्ही राज्यस्तरीय संमेलन असल्यामुळं मुंबई, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, जालना अशा विविध ठिकाणी या राज्यस्तरीय संमेलनासाठी साहित्यिकांचा आणि विचारवंत शिक्षक प्राध्यापक कर्मचारी यांच्या बैठका घेतलेल्या आहेत. या संमेलनासाठी विविध प्रकारच्या मग स्वागत समितीपासून भोजन व्यवस्था करणारी समिती, नियोजन समिती, अर्थविषयक समिती अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या समित्या तयार करून या साहित्य संमेलनाला अतिशय दर्जेदारपणा कसा येईल अशा प्रकारचं नियोजन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. बौद्ध साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तसंच या संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत हे अध्यक्ष प्रसिद्ध आंबेडकरवादी साहित्यिक बौद्ध साहित्यिक डॉक्टर यशवंत मनोहर हे या संमेलनाचे अध्यक्ष असणार आहे. आणि विविध महाराष्ट्रातले जे विचारवंत आहेत बौद्ध साहित्यिक जवळपास 200 बौद्ध साहित्यिकांना या जळगाव शहरामध्ये विविध विषयांवर जे परिसंवाद आयोजित केले आहेत त्या परिसंवादामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी या ठिकाणी बोलवलेलं आहे. साहित्य संमेलन पूर्वी 2 तारखेला हे 2 दिवसीय साहित्य संमेलन आहे. 2 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापासून रेल्वे स्टेशनपासून संविधान सन्मान रॅलीचं आयोजन केलं जाईल. या संविधान सन्मान रॅलीमध्ये प्रत्यक्ष डॉक्टर यशवंत मनोहर आनंदराज आंबेडकर आणि साधारणतः 2 ते 2500 लोक जळगाव जिल्ह्यातील आणि उभ्या महाराष्ट्रातील साहित्यिक या संविधान रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. 3 तारखेला त्रिपिटक जे बौद्ध धर्माचं महत्वाचे ग्रंथ आहे त्रिपिटक आणि बुद्ध आणि बुद्धम जो बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ग्रंथ आहे आणि अन्य बौद्ध ग्रंथांची दिंडी 3 तारखेला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून तर या ठिकाणी सरदार
वल्लभभाई पटेल सभागृह आहे त्या सरदार वल्लभभाई पटेल पर्यंत ही मिरवणूक निघणार कथा कवी संमेलन या ठिकाणी आहे वेगवेगळ्या विषयावरचे परिसंवाद आयोजित केलेले आहे आणि हे संमेलन आपण यशस्वी करण्यासाठी सर्व पत्रकारांनी सहकार्य करावं अशा प्रकारची